मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो आपल्याकरता एक गुड न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 38% डीए वाढबाबत. आत्ताची मोठी आनंदाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. तेव्हा मित्रांनो आपणास विनंती राहील की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला एक लाईक तुमचा नक्की असू द्या. चला तर पाहूया सविस्तर. राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्यातील कार्यरत शासकीय जिल्हा परिषदा व इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वाढीव 4% लागू करण्यात येणार आहे. या संदर्भातील सविस्तर बातमी पहा. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2022 पासून 4% डीए वाढ लागू करण्यात आली असून ही वाढ प्रत्यक्ष सप्टेंबर महिन्याच्या वेतन त्याचबरोबर पेन्शन देयकासोबत अदा करण्यात येणार आहे. या केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील माहे जुलै 2022 पासून डीए वाढ लागू करण्याची मागणी राज्य कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती. डीए वाढीच्या मागणीसह इतरही प्रलंबित मागण्यांसाठी राज्य कर्मचारी लवकरच संपाची तयारी करत असल्याने यापूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर मिळणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर 4% वाढीव महागाई भत्ताबाबत येत्या हिवाळी अधिवेशनात निर्णय घेण्यात येणार आहे. या संदर्भातील वित्त विभागाकडून प्रस्ताव सादर करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार महाराष्ट्र शासनाचे हिवाळी अधिवेशनात कर्मचाऱ्यांच्या इतर मागणीवरही सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे राज्यातील शासकीय निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीचा लाभ माहे जुलै 2022 पासून थकबाकीसह लागू करण्यात येणार आहे. मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.